मैंस मंथली सैलरी इज 25,000. ही स्पेंड रुपीज 2,500 ऑन क्लास, 4,000 ऑन फूड, 3,000 ऑन हाउस रेंट एंड रुपीज 3,500 ऑन एजुकेशन मंथली. देन हीज मंथली सेविंग इज, सो वॉट एवर ही स्पेंडिंग दैट यू ऐड एंड दैट टोटल यू सब्ट्रैक्ट फ्रॉम सैलरी. सगळ्यांना ऐड करायचं आणि ती सॅलरीमधून मायनस करायचं की ती खर्च झाला तर पूर्ण जेवढे उरणार ते त्याची सेविंग असणार. मग काय काय खर्च केला, ही स्पेंड ऑन 2,500 ऑन क्लास, प्लस 4,000 ऑन फूड, प्लस 3,000, प्लस 3,500. मग टोटल काढा, टोटल किती येणार याची बघा. इथे 500 आहे आणि हे 500 आहे, दोघं मिळून 1,000 झाले. म्हणजे पूर्ण 100 पर्यंतच्या प्लेस झिरो द्यायच्या. कम्प्लीट 1,000 झाला ना, मग आता 1,000 सगळे मोजायचे. इथे कम्प्लीट झालेला एक आणि हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. टोटल किती 1,000 आला आन्सर, 13,000. हा काय झाला, एक्सपेंडेड एक्सपेंडिचर, खर्च झाला त्याचा. स्पेंड, ही स्पेंड मंथली 13,000. टोटल सॅलरी 25,000 गिवन, इथे दिलेली आहे आपल्याला. मग मंथली सेविंग कशी काढणार, 25,000 मायनस 13,000. मग 25 मधून 13 गेले, मायनस केले तर किती येणार, 12,000. मग त्याची मंथली सेविंग किती झाली, 12,000.